प्राजक्त साज हे नाव असावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, खूप थेट होईल असं माझं म्हणणं होतं, म्हणून मी ते निवडलं नाही. राज ह्या शब्दामध्ये श्रीमंती आहे, हुकूमत आहे, घरंदाजपणा आहे, ताकद आहे. लक्ष्मी म्हणलं ना, लक्ष्मी, वैभव, वैभव, राजलक्ष्मी, राजवैभव म्हटलं की चित्र बदलतं. राजबिंडा म्हणतो, राजशाही म्हणतो, राजवाडा असतो. बरं, हा शब्द पलीकडे जरी लावला तरी देखील तेवढाच ग्रँडनेस येतो. धनराज, कविराज, रसराज, स्वरराज, सरकारराज, तसं प्राजक्तराज. इंग्रज इथे येण्यापूर्वी आपली खरंच आपली मक्तेदारी होती, आपली हुकूमत होती, आपलीच हुकूमत होती सगळीकडे. त्याला स्मरून मराठी दागिने जे काळाआड लोप पावत चाललेत, त्या मराठी दागिन्यांची श्रीमंती तुमच्यासमोर आणताना मला असं वाटलं हे नाव जास्त ॲप्ट असेल. ऑल्सो प्राजक्ताज एम्पायर या अर्थी हे घेऊ शकता, किंवा जसं प्राजक्त प्रभा होतं काव्यसंग्रह, तसंच प्राजक्तराज. प्राजक्तराज या मेघड अंबरीखाली तीन प्रमुख शाखा आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, एक सोनं, चांदी आणि त्याला आपण तांबं म्हणू शकतो किंवा इमिटेशन. ह्यांनासुद्धा नावं देताना माझी इच्छा होती की माझ्याही हृदयाच्या जवळची नावं असावीत आणि महाराष्ट्राच्याही. त्यामुळे तुळजा भवानी आमची कुलदेवता म्हणून गोल्ड सेक्शनला नाव आहे तुळजा. खंडोबा आमचं कुलदैवत, निम्म्या महाराष्ट्राचं कुलदैवत, त्यांची पत्नी म्हाळसा म्हणून सिल्वरला नाव आहे म्हाळसा. आणि सोनसळा हे माझ्या पहिल्या चित्रपटातल्या पहिल्या व्यक्तिरेखेचं नाव होतं, म्हणून इमिटेशनला नाव आहे सोनसळा. आपण पटकन दागिन्यांवर एक नजर टाकूया. सगळ्या दागिन्यांचे फोटो नाही आहेत, पण बेलपांटिक, मोहनमाळ, कोल्हापुरी साज तुम्ही बघितलात, वज्रटिक महालक्ष्मीच्या गळ्यात आहे ही, एक दाणी, जोंधळे मणिगुंड शेतकऱ्यांचा आवडता दागिना ही, हा दागिना आनंदीबाई जोशींच्या गळ्यात आपण बघू शकतो. चिंचपेटी हा पेशवेकालीन दागिना आहे. सोन्याची नथ आम्ही मोठी इन्व्हेंट केली आहे. बुगडी, नक्षीमणिकुडी ही ॲब्सल्युटली लोप पावला होता दागिना. शिंदेशाही तोडे, वन ऑफ माय फेवरेट. गहू तोडे, पैलू पाटली, 24 कॅरेटमध्ये बनता हा जिन्नस. तोळबंद, सटेविण बाजूबंद, गजरी पैंजण मी घातलेत आत्ता, जोडव्या, मासोळ्या, ही सिल्वर ज्वेलरी आहे, मोरकाटा. अजून बरेचसे असे जिन्नस आहेत जे इथे नाही आहेत. या महिन्याच्या अखेरीस आम्ही पुढची फेज पण लॉन्च करतो, त्याच्यामध्ये बकुळी हार, कजरी हार, अष्टपैलू कंठी, मोहरमाळ, पुतळी हार, कंबरपट्टा, असे बरेच दागिने येत आहेत. हे सगळे दागिने बघून पुरुषांनी अजिबात नाराज होऊ नये. या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी अजून एक अनाउन्समेंट करते की पुरुषांसाठीच्या दागिन्यांची शृंखला आम्ही लवकरच बाजारात आणत आहोत.